नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. माजी खासदार लोकनेते रामजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामजी ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्रावीण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार 2021-2022 पटकावला आहे. हा बहुमान मिळवणारे रायगड नवी मुंबईतील हे एकमेव विद्यालय ठरले आहे. याबद्दल या विद्यालयाचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते बुधवारी विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने कार्यकारी मंडळाचे सदस्य परेश ठाकूर आणि विद्यालयाच्या प्राचार्य राज अलोनी यांनी हा सन्मान स्वीकारला. रायगड जिल्हा परिषदेच्या नाना पाटील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. दक्षिण रायगड जिल्ह्यात श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री लीलामृत ग्रंथ पारायण सोहळा आयोजित केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून माणगाव येथील सेवा केंद्रामध्ये मंगळवारी श्री लीलामृत ग्रंथाचे एक दिवसीय पारायण आयोजित करण्यात आले आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या माणगाव सेवा केंद्रामध्ये मंगळवारी सकाळी श्री स्वामींचा नामगजर आणि धूपारती करण्यात आली. त्यानंतर श्री लीलामृत ग्रंथाच्या पारायणास सुरुवात झाली. सेवा केंद्रामधील 15 साधकांनी पारायण केले. यावेळी 40 भक्तगण उपस्थित होते. संस्थांचे रायगड जिल्हा सचिव भरत थिटे आणि प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र दोशी यांनी या पारायणास भेट दिली. कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कर्जत विभागाच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरामध्ये तब्बल 73 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला. कर्जत शहरातील अंबामाता मंदिरात हे शिबिर संपन्न झाले असून ठाणे येथील श्री साई रक्तपेढीकडून रक्तसंकलन करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठानचे सुधीर साळोखे, प्रणव जंगम, स्वप्नाली पाटील, सूरज खडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. रोहा रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुराज्य प्रतिष्ठानने दिशादर्शक फलक लावला आहे. या फलकाचे अनावरण आरपीएफचे अधिकारी आर व्ही जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी आदर्श गायकवाड यांनी पुढाकार घेतला असून त्यांना प्रतिष्ठानच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर, कार्याध्यक्ष मयूर धनावडे, उपाध्यक्ष अभिजित भोसले, सहसचिव विनीत वाकडे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाली पोलीस ठाण्याच्या वतीने 75 किलोमीटर रिले दौडचं आयोजन केले होते. या दौडमधील सहभागी झालेल्या पोलिसांचे गावोगावी जंगी स्वागत करण्यात आले. ही अमृत महोत्सवाची दौड पाली पोलीस ठाणे येथून बुधवारी सुरू झाली. सुरुवातीला काही पोलीस झाप गावापर्यंत एकत्र धावले. त्यानंतर 10-12 पोलिसांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन 75 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले. ही दौड सुरू करताना पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, तहसीलदार दिलीप रायंडवार, गटविकास अधिकारी विजय यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. देव आणि देशासाठी जीव ओवाळून टाकणारी पिढी घडवण्याची ताकद रायगड किल्ल्याच्या मातीत असून त्या श्रद्धेने प्रत्येकाने एकदा तरी किल्ल्यावर जाऊन तेथील माती आणून देवघरात ठेवावी असे आवाहन शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी केले आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी देशमुख यांनी आग्रा दरबारातील प्रसंग कथन करत सभागृहामध्ये रोमांच उभा केला. तसेच महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात रोमांचकारी घटना असल्याचे मत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राज्यात स्वराज्य महोत्सव 9-17 ऑगस्ट कालावधीत साजरा झाला. या महोत्सवामध्ये बुधवारी राज्यभर सकाळी 11-11:01 यावेळी 1 मिनिटाच्या कालावधीत समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम राबवण्यात आला. त्याअंतर्गत भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात हा समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमावेळी पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, कामगार नेते रवी नाईक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान पनवेल तालुका पोलीस ठाण्यातही समूह गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस उपआयुक्त
शिवराज पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. तसेच ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी PIPL चे संचालक धनंजय कर्तुरी, भरणी कुमार, HR मॅनेजर शशिकांत मुंबईकर, अकाउंट मॅनेजर अरुण नाईक यांच्यासह कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. संत नामदेव हे पहिले राष्ट्रीय संत असून त्यांनी संपूर्ण देश जोडण्याचे काम केले. आपला पुनर्जन्मावर विश्वास नसून या जन्माचे सोने करण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक माजी आमदार रामदास फुटाणे यांनी माणगाव तालुक्यातील तळाशेत येथे केले. भाजपचे तालुका अध्यक्ष आप्पा ढवळे यांनी आपल्या स्वखर्चातून तळाशेत येथे श्री विठ्ठल रखुमाई संत नामदेव आणि दत्त मंदिर उभारले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा रायगड जिल्हा शिंपी समाज महासंघ आणि श्री संत नामदेव शिंपी समाज तळाशेत यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष मेघनाथ सातपुते, उपाध्यक्ष संजय अप्पा ढवळे, द्वारकानाथ ढवळे, तळाचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, भाजपच्या तालुका उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले यांच्यासह ढवळे कुटुंबीय, शिंपी समाजाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि तालुका बचत गट समन्वय समितीच्या वतीने कडाव आणि नेरळ येथे महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. तालुक्यातील 61 बचत गट या प्रदर्शनात सहभागी झाले होते. नेरळ येथील बापूराव धारप सभागृहात तहसीलदार विक्रम देशमुख आणि गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नेरळच्या सरपंच उषा पारधी, पंचायत समितीच्या ललिता तेलवणे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांच्यासह बचत गटाच्या CRP प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये मसाल्याचे पदार्थ, साठवणीचे पदार्थ, कुरडई, पापड, लोणची, हातमाग वस्त्र, चामड्याच्या चपला यांच्यासह खाद्यपदार्थांचा समावेश होता. या दोन्ही प्रदर्शनांना आमदार महेंद्र थोरले यांनी भेट दिली. भारतीय जनता पार्टीच्या माणगाव शहर अध्यक्षपदी माजी उपसरपंच नितीन रामजी दसवते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा करून भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. दरम्यान भाजपची आढावा बैठक नुकतीच माणगाव येथील खरे हॉलमध्ये झाली. या बैठकीस भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवी मुंडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नितीन दसवते यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गोपाळकाला गुणगोविंदाने आणि उत्साहात साजरा करा, मात्र नियमांचे भान राखा असे आवाहन पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सार्वजनिक दहीहंडी आयोजक बैठकीवेळी केले. दहीहंडी सणानिमित्ताने सार्वजनिक दहीहंडीच्या आयोजकांची मंथन हॉलमध्ये परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, गोपनीय विभागाचे अंमलदार सचिन होळकर यांच्यासह दहीहंडी आयोजक पोलीस पाटील उपस्थित होते. दहीहंडी उत्सवामध्ये सामील होणाऱ्या गोविंदांचे वय 14 वर्षापेक्षा कमी नसावे, गोविंदा सशक्त आणि ताकदवान जवान असावे, दहीहंडी ठिकाणी जनरेटर, फायर फायटर, रुग्णवाहिका आणि गोविंदा पथकाचा विमा उतरवण्यात यावा यासारख्या अनेक सूचना यावेळी शिवराज पाटील यांनी दिल्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कृषी कर्जावर 1.5% सवलत मंजूर करून मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत 2022-2023 ते 2024-2025 या कालावधीत 34,856 कोटी रुपयांची अतिरिक्त अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात पुरेशी कर्जे मिळू शकणार आहेत. कर्जमाफी देण्यासोबतच क्रेडिट लाईन हमी योजनेच्या निधीतही वाढ करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. सरकारच्या या पावलामुळे कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे. पक्षाचा आदेश मानून राज्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आता केंद्रातही स्थान मिळाले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. या समितीमध्ये देशभरातील भाजपच्या 15 मोठ्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान भाजपच्या संसदीय समितीचीही बुधवारी घोषणा करण्यात आली. यामध्ये पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा अध्यक्षपदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सदस्यपदी, तर बी एल संतोष सचिवपदी असणार आहेत.